नमस्कार, मी महेश रोकडे, उल्हास लाईन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात ठळक घडामोडी। अपघातग्रस्त टेम्पोला मदत पुरवण्यासाठी गेलेल्या विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेने 6.5 लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला गेला आहे। महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असतानाही उल्हासनगर शहरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे। हा गुटखा भिवंडी येथून टेम्पोत आणला जात होता। गुरुवारी दुपारी उल्हासनगर 4 मधील पेन्सिल फॅक्टरी येथील एका टेम्पोला अपघात झाल्याचा कॉल कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला। विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टेम्पोची तपासणी केली असता विमल आणि गोवा नावाचा गुटखा तेथे आढळून आला। यात खाकी आणि निळ्या रंगाच्या 30 गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत। 6.5 लाख रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल असून पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना बोलवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आज दुपारी 3 वाजण्या सुमारास उल्हासनगर नियंत्रण कक्षाचा एक फोन आला की एक टेम्पोचा अपघात झालेला आहे, तुम्ही बीट मार्शल पाठवा। आम्ही PSI जाधव आणि बीट मार्शल त्या ठिकाणी गेली असता एक टेम्पो नंबर MA04JK5631 हा मिळून आला आणि तिथं काय अपघात झाल्याचा आढळून आला नाही, परंतु त्या गाडीचा ड्रायव्हर हा थोडा संशयास्पद वाटल्यामुळे गाडीतला माल तपासून पाहिला तर त्यात विमल गुटखा, सुगंधी गुटखा, याच्या 30 गोण्या मिळून आल्या। त्यातल्या 15 गोण्या खाकी रंगाच्या आहेत, 15 गोण्या आकाश निळ्या रंगाच्या आहेत। त्यातल्या 2 गोण्या तपासून पाहिल्या, 2 गोण्यामध्ये माल गुटख्याचा आढळून आला। हा माल सर्व प्रतिबंधित माल आहे व याचे सर्व अधिकार हे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला असल्याने PSI जाधव यांनी सदरचा माल जप्त केला व त्या मालाबाबत रितसर पंचनामा करण्यात आला आहे व सदर मालाचं का पुढील कारवाई करण्यासाठी फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला पत्र पाठवलं आहे, ते उद्या येऊन कारवाई करणार आहेत। या मुद्देमाला जी 6,60,000 किंमत आहे आणि एक संशयित ड्रायव्हर ताब्यात घेतलेला आहे व सर्व हा प्रतिबंधक मालावर कारवाई करण्यासाठी आमचे वरिष्ठ अधिकारी श्री CP साहेब फंचाळकर साहेब, जॉईंट साहेब पांडे साहेब, आमचे नवीन आलेले रिजन कराळे साहेब, DCP शेवाळे साहेब आणि ACP टिळे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचनांचाच परिपाक म्हणून आमच्या लोकांनी अपघाताचे घटनेच्या ठिकाणी जाऊन अपघाताची घटना नसतानाही परत संशय आपला चालू ठेवला आणि नक्की काय प्रकारे शोधून काढलं त्याबद्दल मी आमच्या पोलिसांचं अभिनंदन करतो आणि वरिष्ठांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे। उल्हास लाईन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।